गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूचा विषय वाघोली परिसरात खूप चर्चेत होता आणि अखेर लोणीकन पोलिसांकडून दारू व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परिसरातील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आला आहेत, तर काही लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. येथून पुढेही कारवाई अशीच चालू राहणार असल्याचं लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक DS हाके यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुका 2019 अनुषंगाने या निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्या त्यासाठी अवैध धंद्यावर आम्ही मॅसिव्ह अशी कारवाई केली आहे. 1 मार्चपासून आम्ही प्रभार घेतल्यापासून मार्च महिन्यामध्ये 42 केसेस दारूच्या आणि जुगाराच्या 8 केसेस केलेल्या आहेत आणि या महिन्यातसुद्धा तोच धडाका कायम आहे आणि आता चालू 5-7-8 केसेस पुन्हा दाखल केलेले आहेत. याच्यामध्ये काही लाखापर्यंत माल जप्त केलेला आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे काही दारूच्या अवैध भट्ट्या होत्या त्याचा आम्ही काही लाखो रुपयाचा माल आणि त्याची साधनसामुग्री नष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये पेरणे, वाडे बोलाई, अष्टापूर, बकोरी, शिंदेवाडी, शिरसवली, पिंपरी सांडस या महत्त्वाच्या गावाचा नावं घेता येईल जिथे आम्ही दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. परंतु वाघोलीमध्ये आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि वाघोलीमध्ये ज्या काही झोपडपट्ट्या किंवा मजुरांची वस्ती आहेत याच्यामध्ये ज्या काही दारूच्या अवैध गुत्ते आहेत किंवा जिथं बांधकामं नवीन चालू आहेत त्या ठिकाणी जी काही दारू विकली जाते त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्टली केसेस करत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला हे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात केस करता आलेत. आता त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आहे, परंतु ते कसं समूळ नष्ट करता येईल याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, 100% चालू राहील. त्यामुळे समूळ उच्चाटनाला मदत होईल आणि हळूहळू जरी केसेस कमी झाल्या तर ते विक्री कमी झाल्यामुळे होतील याची मी खात्री देतो. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, कोरेगाव भीमा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.